पाहिलीत ही दृश्य? मानखुर्द येथील महाराष्ट्र नगरचा हा सबवे. महाराष्ट्र नगरमध्ये प्रवेश करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. वरून मध्य रेल्वेचे रूळ आणि खालून वाहनांसाठी रस्ता. याला रस्ता म्हणावा की नाही हा प्रश्न पडावा इतकी याची दुरवस्था झाली आहे. लोकमत मुंबईचे प्रेक्षक निशांत सातपुते यांनी महाराष्ट्र नगरमधील रस्त्यांची अवस्था फार वाईट असल्याची प्रतिक्रिया दिली होती. त्यांची ही प्रतिक्रिया पाहून लोकमत मुंबई मानखुर्दमध्ये पोहोचलं आणि समोर दिसली ती महाराष्ट्र नगर बोगद्याची ही भीषण अवस्था. या बोगद्यात दोन मार्गिका आहेत, एक अवजड वाहनांसाठी आणि एक इतर वाहनांसाठी. पण दोन्ही बाजूच्या मार्गिकांची परिस्थिती फार काही वेगळी नाही. दोन्ही मार्गिकांवर पाणी साचतं, त्यामुळे खड्डे वाढत आहेत. मुंबई मनपानं इथं पंप बसवले असले तरी साचायचं ते पाणी साचतंच. यासंबंधी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी मुंबई महापालिकेच्या एम पूर्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता पाऊस पडण्याआधी मनपानं इथं दुरुस्तीचं काम केलं होतं. पण मुंबई मेट्रोच्या कामांमुळे इथे कायम अवजड वाहनांची ये जा सुरू असते, त्यामुळे यावरील दुरुस्ती फार काळ टिकत नाही. शिवाय मध्य रेल्वेनं हा बोगदा बांधला असून त्याची अवस्था वाईट झाली आहे, त्यामुळे इथे सध्या तरी कायमस्वरूपी उपाययोजना करता येत नाही. पण लवकरच पडलेले खड्डे दुरुस्त करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे, असं आश्वासन संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलं. आता या सबवेमधील हे खड्डे कायमचे कधी बुजणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शुभम पाटील, लोकमत मुंबई, मानखुर्द.